एकवीस कोटींच्या मोबदल्यावरून स्थायी सभापती आणि सदस्यांमध्ये उद्भवलेल्या संघर्षात झालेल्या भाजपच्या नाचक्की पक्षनेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे फेब्रुवारी महिन्यात नियमानुसार सदस्य पदावरून निवृत्त होणाऱ्या भाजपच्या पाच सदस्यांबरोबरच उर्वरित चार सदस्यांचेही राजीनामे घेऊन समितीतील सर्वच नऊ सदस्य बदलण्याचा निर्णय भाजपाने घेतलाय भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब सणव यांनी ही माहिती दिल्याचं कळत आहे स्थायी समिती ही महापालिकेची अर्थवाहिनी समजली जाते पालिकेत सत्ता कोणत्याही पक्षाची असली तरी स्थायी समिती ज्यांच्या ताब्यात पक्षाची खरी सत्ता महापालिकेतील सत्तारूढ भाजप चाहती बहुमताच्या रूपाने स्थायी समिती रूपी पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या देखील आहेत स्थायी समितीतील सोळा सदस्यांपैकी सभापती हिमगौरी आडके यांच्यासह नऊ सदस्य भाजपाचे आहेत स्थायीच्या सदस्याचा कार्यकाळ हा नियमाप्रमाणे दोन वर्षाचा असून निम्मे पैकी तर दोन वर्षांनी स्थायीतून निवृत्त होतात सध्या स्थायीवर सभापती हिमगौरी आहेर यांच्यासह दिनकर पाटील उद्धव निमसे भाग्यशी डोमसे पुष्पा आव्हाड शांता हिरे भिकुबाई बागुल मीरा हंडगे कोमल मेहरोलिया हे भाजपाचे नऊ सदस्य आहेत पहिल्या वर्षी स्थायीतील भाजपचे चार सदस्य चिठ्ठी पद्धतीहून निवृत्त झाल्यानंतर दिनकर पाटील उद्धव निमसे भाग्यश्री डोमसे व पुष्पा आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांची नियुक्ती दोन वर्षांकरिता असली तरी पक्षाकडून या चारही सदस्यांचे राजीनामे घेतले जाणार आहेत उर्वरित पाच सदस्यांची नियुक्ती ही पहिल्या वर्षी भाजपच्या अन्य पाच सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर करण्यात आली होती त्यामुळे नियमानुसार ते स्थायीतून निवृत्त होणार आहेत यात सभापती हिमगौरी यांच्यासह शांता हिरे बागुल मीरा हांडगे व कोमल मेहरोलिया यांचा समावेश आहे गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही भाजपतर्फे स्थायीवर नवीन नऊ सदस्य नियुक्त केले जाणार आहेत फेब्रुवारीत ही प्रक्रिया राबवली जाणार असून या दिनकर पाटील व उद्धव निमसे यांना सभापती पदावर नियुक्तीचे आश्वासन देण्यात आले होते त्यामुळे पक्षाने त्यांचा राजीनामा घेतल्यास आश्वासनाचे काय हे प्रश्न इथे निर्माण होत आहेत दक्ष पोलीस न्यूज साठी करणसिंग बावरी नाशिक